तुम्ही हे काम किती वर्ष केले? तुम्हाला अजून काम करण्यासाठी इच्छा होती का? काम करण्याची इच्छा होती पण परिस्थितीनुसार मी पडतो. सुरुवातीला तुम्हाला कोणकोणत्या समस्या आल्या? समस्या काय कोण घरगुत प्रॉब्लेम आली, युद्धाच्या वेळी लोकशक्तीचा प्रॉब्लेम आला. हे क्षेत्र जगण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या परीक्षा देता लागल्या? फिजिकली, मेडिकली, रिटन. सैनिकी जीवन आम्हाला सांगून कळणार नाही, तरी देखील तुमच्याकडून आम्हाला ते समजून घ्यायचे आहे. सैनिकी जीवन थोडक्यात सांगा. सैनिकी जीवन सगळ्यात त्याग महत्वाचं आहे. परिवारापासून दूर राहावं लागतं, परिवाराला सोडून लांब जावं लागतं. सैनिकी जीवन भारतामध्ये कुठेही कुठे करावं लागते, भारत सोडून बाहेर कुठे जावं लागतं. आणि गृहराज्यांच्या संघ दुटी कर्तव्य वेळमधून येऊ शकतो. तुमचं कार्य आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुमच्या कार्यामध्ये हे महत्वाचा पॉईंट ठरला का? कारगिल युद्ध महत्वाचा पॉईंट ठरला. विजय ऑपरेशन झालं आणि कारगिल युद्धामध्ये आम्ही विजय मिळवल्यामुळे भारताच्या लोकांचं संरक्षण झालं. युद्धाच्या वेळी काय परिस्थिती होती तेथे आणि तुमच्या मनात होती? युद्धाच्या वेळी परिस्थिती बघण्यासाठी नव्हती. युद्धाच्या वेळी जिकडे बघेल तिकडं बॉम्ब वगैरे गोळ्या बाहेर चालू होता. युद्धाच्या वेळी तुमच्यासारख्या लोकांना तिथे येणं संभव नव्हतं. त्याच्यानंतर घरच्यांशी महिना दोन दोन महिने कॉन्टॅक्ट होत नव्हता. पाकिस्तानच्या सैनिकांशी लढणे सर्वात सोपं वाटलं का? कुठल्याही दुश्मनासंग लढण्याचं काम सोपं नसतं. युद्धाच्या वेळी तुमच्या घरच्यांची परिस्थिती किंवा मनस्थिती कशी होती? मनस्थिती चांगली होती. युद्ध जिंकल्यावर मी भारत विजय झाला ही सगळ्यात मोठा प्रथम मनात विचार झाला. रिटायरमेंट नंतर तुम्ही तुमच्यामध्ये काय बदल केले आहेत का, किंवा तुम्हाला ते करावे लागले? रिटायरमेंट नंतर माझ्यात मी काही बदल केलेला आहे तसं आहे. मी माझ्याकडून 250-300 मुलं देशसेवेसाठी गेलेली. सैनिक होण्याची तुमच्या परिवारात परिणाम झाला का? सैनिकी जीवनाचा तुमच्या परिवारावर परिणाम झाला? सैनिकी जीवन कुटुंबापासून दूर राहावं लागलं की शेवटी सगळ्यांना प्रेम असते. सैनिकी जीवनातील शिस्तीचा तुमच्या नंतरच्या आयुष्यात काय उपयोग झाला? भरपूर उपयोग झाला. तुमच्या वेळेची करून आणि आजच्या वेळेची करून तिथे कोणता फरक झाला? आमच्या वेळचे तरुण शिस्तीचे पालन करत होते, आजचे तरुण शिस्तीचे पालन करत नाही. प्रार्थना चालू असते, गेटाच्या बाहेर उभं लागते. आज स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले, याबद्दल तुम्हाला आज काय वाटतं? 75 वर्ष पूर्ण झाले का झाले तर कुठल्या तर क्रांतीवर आम्ही रक्त सांडल्यामुळे आज आपण 75 वर्ष